लग्न ठरताना किंवा लग्न पसंतीचा कार्यक्रम ठरताना आहे ना, हुंडा घेतला जात नाही. ही या पद्धतीतली आहे किंवा या लग्न पद्धतीतली खूप मोठी गोष्ट आहे. पोरी लगीन कधी करणार, प्रेम आहे तुझ्यावरी, हे आई बापाचा विचार, प्रेम आहे तुझ्यावरी. मित्र, जेव्हा हे गाणं ऐकतो ना तेव्हा नक्कीच कोकणातल्या लग्न संस्थेचा म्हणजे लग्न करण्याच्या पद्धतीची आठवण होते. कसं आहे, आमच्या इकडे सध्या तरी कोकणात आहे ना मुलगी पसंतीचा कार्यक्रम आहे ना, खूप प्रसिद्ध आहे हो. म्हणजे मुलगी पसंतीचा कार्यक्रम हा फक्त आता सध्या तरी फॉर्मॅलिटी म्हणून राहिला आहे. फार पूर्वी ह्या अगोदरच्या फॉर्मॅलिटीज ज्या होतात त्या व्हायच्या नाही. म्हणजे मुलगा मुलीकडे जाऊन पसंत वगैरे करणं हा प्रकार व्हायचा नाही. डायरेक्ट चहा पाण्याची किंवा पसंतीचा कार्यक्रम व्हायचा आणि वडीलधारी लोक लग्न ठरवायचे. पण सध्याच्या काळात आहे ना, अगोदरच मुलगा मुलगी भेटतात, स्वतःची पसंती दर्शवतात, एकमेकांविषयी जाणून घेतात, त्याच्यानंतर फायनल झाल्याच्या नंतरच चहा पाण्याचा किंवा मुलगी पसंतीचा जो कार्यक्रम कोकणात आज तुम्ही पाहताय तो कार्यक्रम होतो. एवढ्या सगळ्या गोष्टीनंतरच एक फॉर्मॅलिटी म्हणून मुलगी पसंतीचा कार्यक्रम म्हणजे आमच्या इकडे कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात तरी चहा पाण्याचा कार्यक्रम म्हणतात तो कार्यक्रम होतो. तर चला मित्रांनो, तुम्हाला असाच एक कार्यक्रम बघायला घेऊन जातो आहे थेट अजून एका गावी. पोरी लगीन कधी करणार, प्रेम आहे तुझ्यावरी. नमस्कार मित्रांनो, कोकण संस्कृतीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, थोडं केस वगैरे अस्तव्यस्त झाले, तसंच घाई गडबडीत निघालो आहे. आपण चाललोय आज आपल्या मामाच्या मुलाच्या चहा पाणीला. तर मित्रांनो, चहा पाणी कोकणात कशी होते ना, तो लास्ट टाईम प्रॉपर व्हिडिओ झाला नव्हता, तर या चहा पाणीचा व्हिडिओ आपण शूट करतो. तुम्हाला इन डिटेल सांगता येईल की कशी पद्धत आहे, काय पद्धत आहे, आणि तुम्हाला दाखवता देखील येईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आत्ता आपण आलो आहे आपल्या मामाच्या घरी, म्हणजे आमचे बाबी मामा आहेत, त्यांच्या सुपुत्र जे आहेत त्यांचं चहा पाणी. तर तुम्हाला दाखवतो कोणाची चहा पाणी. हा भाऊ आहे कल्पेश हरेकर यांची चहा पाणी, शाहीर कल्पेश हरेकर. नुसतं हे नाही, त्यांचं युट्यूब चॅनल देखील आहे. कुठलं, काय नावाने? श्रवण सवतरंग युट्यूब चॅनल. या भावाची चहा पाणी आहे. काय मग, बरं आहे. बघा इकडे मंडळी बसलेत ना. हा, त्याचा दुबईवाला दादूस आणि तो मोठा दादूस. पाठ केलेस ना सगळं? सगळं. हा, काय काय उत्तर द्यायचे तिकडे विचारतात बाबा, काय कुठून आलात, काय आलात, ते सगळे बारीक सारीक प्रश्न असतात. तयारी जायच ना, घाबरलाय आपला नवरदेव. म्हणजे चहा पाणी म्हणजे असा बघण्याचा कार्यक्रम असतो ना, तो सगळी माणसं बघत असतात. सेंटबिंट मारून घेतो, तर आम्ही पण हाऊस करून घेतो. मारलायस ना? हा, तू मारलास का रे? फक्त हे खुशीत गाजरं खाणारी मंडळी आहेत. तुला मारून घे बाबा. आम्हाला कोण बघणार आहे? अरे बघणार आहे. हाय ना, अजून लग्न बाकी आहे ना? लग्न बाकी आहे. मग कुठे काय काय सुरू जुळतं काय कळत नाही, म्हणून म्हटलं आपण मारून घेऊया. आम्ही पण मारून घेतो. घरी तर आले तिकडे, आता या गाड्या वगैरे आहेत ना, त्याच्यातून नवरदेव पुढे जाईल. आपण आपल्या बाईक वरून जातो आणि आपल्यासोबत नरे आहे. नरे नरे एकदम ब्लॅक अँड व्हाईट मॅचिंग आहे. तुझं पॅन्ट ब्लॅक, वरती ब्लॅक, मध्ये शर्ट सफेद, नॅचरल कलर आहे. एवढी सगळी मंडळी चहा पाणीला चालले. म्हणजे ट्रक भरून आमच्या इकडे ना चहा पाणीला आवर्जून असं ट्रक भरून भरून जातात. म्हणजे एवढे नातेवाईकच तेवढे असतात ना, त्याच्यामुळे एवढे बघा सगळं ट्रक भरलंय. इकडे बाईक बिक काढली. हेल्मेट नाही घातलास? जवळ जायचंय. चला इकडे जरा गाडी थांबवली आहे. काही पाहुणे मंडळी येत आहेत. नातेवाईक कसं एकदम म्हणतात ना, भरभरून असतात आमच्या इकडे. चला पुढे जाऊ. सुषमा आलोय. फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहोत. आणि इथे किती किती जवळ घर आहे भाऊ? हे बघ जवळ. अरे इथे खालीच आहे, नजदीक नजदीक आहे. चला हे भीती वाटते. आम्ही गाडी आणली ना, ती फिरत नाही. हा, टर्न बसत नाही. अच्छा, त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला, आता काय करायचं काय करायचं, असा किती मोठा प्रश्न आहे. ते आम्हाला रिव्हर्सने पाठी न्यावी लागणार आली तशीच परत जाय. चला
आता आमच्या एवढ्या सगळ्या पोरांमध्ये ना अजून जाणता भाऊच आहे. भाऊ चहा पाणी कशी होते आपल्याकडे? जरा चहा पाणी म्हणजे आता आम्ही इथं आलोय, थांबलोय, नंतर आम्ही घरी जाणार मुलीच्या आणि तिथे आम्हाला बसायला वगैरे देणार. आम्ही बसणार, मुलगा आम्ही खुर्चीवर बसवणार. बरं, हो खुर्चीवर बसवणार, नंतर मग ते लोक बोलणार, त्यांचे गावकरी मंडळी असतात ती, कुठून चाय पाणी कुठून आलात, कसे आलात, काय तुमचं नेमकं प्रेम आहे की असं आहे तसं आहे सगळं विचारणार. त्याच्यानंतर मग ते हो म्हणणार, चला बाबा पोरगीला येऊ द्या पाणी घेऊन. मग पोरगी पाणी घेऊन येते, ती पोरगीच्या हातामध्ये देते, पोरगा पाणी पितो. मग आम्ही विचारतो एकामेकाला, बाबा तुम्हाला पसंत आहात काय? पसंती झालं तर नंतर चहा देणार. नंतर हा नंतर मग लपड होतो ना, पहिली चहा घेणार आणि नाही म्हणणार ते बरोबर नसतं. बरोबर, त्याच्या अगोदर विचारायचं असतं. बरोबर, असा आमचा रिवाज आहे, असा चाललेला आहे. बरोबर. विराजमान आहेत त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया. या गावची ग्रामदेवता आई चंडिका माता तिच्या चरणी देखील आपण नतमस्तक होऊया. आणि आता गणपती उत्सव चालू आहे. या गणपती उत्सवामध्ये एक उत्साह निर्माण होतो आहे आणि ह्या भक्तिमय वातावरणामध्ये आज या ठिकाणी श्री तुकाराम गंगू हरेकर यांचे चिरंजीव कुमार कल्पेश आणि श्री काशीराम गौतडे गाव शिंद्यामेरी जो मुलगा आहे तो तुकाराम गंगू हरेकर गाव तुरळ हरेकरवाडी आणि श्री काशीराम गौतडे या शिंद्यामेरी गावचे त्यांची मुलगी आहे कुमारी शीतल यांचा या ठिकाणी चहा पाण्याचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय कृष्णाजी हरेकर माजी सभापती पंचायत समिती देवरूप तसेच आमचे वाडी प्रमुख सन्माननीय दादू गुणाजी हरेकर या गावाचे गावकर मनोहर तुकाराम खसासे वाडी प्रमुख हे उपस्थित आहे आणि योगायोग असा आहे मी स्वतः या गावाचा पोलीस पाटील आहे श्री संजय ओक्ते हे सर्वजण आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. तरी आजच्या या कार्यक्रमासाठी जे ग्रामस्थ महिला मंडळ बालवर्ग हे जे उपस्थित आहे त्या सर्वांचं पहिल्यांदा यजमानच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि आता आपल्याला चहा पाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मित्र हो आज काशिराम गौतडे यांच्या मुलीचा विवाह त्या बोलण्यासंबंधी आपण एकत्र हरेकरवाडीचे सर्व लोक ग्रस्त आले. मी त्या सर्वांचे स्वागत करतो. आम्ही हसईवाडीतर्फे तेव्हा आम्हाला सुरुवात होते त्यांच्या गावकऱ्यांना सांगतो. आता ओळख सांगा आम्हाला नाव सांगा एकमेकांची नाव विचारा एकमेकाला आम्हाला ऐकू द्या मोठ्या. विचार दिला तुझं नाव काय विचारलं तर माहिती आम्हाला ऐकायला आलं काय इकडे काय विचारा शांतता मला ऐकायला बोल शिक्षण किती आहे? बारावी. काय करते? जॉब करते काय? कुठे? ठाण्याला. कशामध्ये? कंपनीमध्ये. कंपनीचं नाव काय? टॅक्सन. तिला विचार आता. हे तू काय करतो विचार? विचार नाव तुकाराम हरेकर हरेकरवाडी आम्हाला बीकेसी डायमंड मार्केट. तुमची दोघांची पसंती आहे?
काय प्रॉब्लेम नाही, तू मुंबईला ती मुंबईला राहते, हा नंतर काय प्रॉब्लेम येतं का म्हणे, शेर चौकात चहा पाणी होते, हा पसंत आहे ना दोघांच्या, सांगा दोघांनी हो म्हणा, एकदम म्हणा. आता किती काळ काढा फोटो, फोटो काढा, फोटो काढा, फोटो काढा. करू ना लवकरच ना, खाऊन घेतो पर्यंत खुशीत गाजर. तर मित्रांनो, चहा पाण्याचा कार्यक्रम आता पार पडलाय. खरं तर कोकणात फार पूर्वी बारा बलुतेदार समाजाची रचना अस्तित्वात होती, त्याप्रमाणे चहा पाण्याचे कार्यक्रम कदाचित किंवा मुलगी पसंतीचे कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने होत असावेत अशी आपण कल्पना करू शकतो. आत्ता जे आपण चहा पाणी पाहिले ती कुणबी समाजाच्या परंपरेने किंवा पद्धतीने होती. सो मित्रांनो, आमच्या इकडे ना संगमेश्वर तालुक्यामध्ये तरी माझ्या माहितीनुसार लग्न ठरताना किंवा लग्न पसंतीचा कार्यक्रम ठरताना आहे ना हुंडा घेतला जात नाही. ही या पद्धतीतली आहे किंवा या लग्न पद्धतीतली खूप मोठी गोष्ट आहे. जे स्वेच्छेने मुलीकडचे काही जे दागिने घालतात ते आणि मुलींना दागिने घडवून घालायचे असतात, परंतु नवऱ्या मुलाकडून देखील काही दागिने ठरवून दिले जातात. म्हणजे ते ठरवलेले असतात की बाबा तुम्ही काय घालाल किंवा कितपत दागिने घालाल. म्हणजे मुलींना तेवढा काय म्हणतात ना, जो हुंडाबळीचा जो प्रश्न जो समाजात आज सगळ्यात मांडला जातो तो आमच्या कोकणात नाही आहे. आणि स्पेशली मुलींना म्हणतात ना तेवढं फ्रीडम आहे या गोष्टीमध्ये, मी तरी एवढं म्हणेन.
सो आमच्या या अशा ह्या कोकणामध्ये आमच्या असे कार्यक्रम होतात, चहापाण्याचे कार्यक्रम होतात, ही अशी लग्न व्यवस्था आहे. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर खालीचे लाल बटन सबस्क्राईब करता बाबा, तुमचे बेल आयकॉन देखील असा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. मित्रांनो, आजच्या पुरतं तर एवढंच. भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी करतो. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. आणि हो, आवर्जून सांगतो, कोकण आपलंच असा. चला.